नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण आज सायकोमेट्री टेस्ट बद्दल लेक्चर नंबर 2 बघणार आहोत। याआधी आपण लेक्चर नंबर 1 मध्ये एक सब मॉड्यूल डिस्कस केला होता, ज्याचं नाव होतं सिमिलॅरिटी टेस्ट, आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस सुद्धा केलेले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा केलेले आहेत, जे होमवर्कसाठी क्वेश्चन्स दिलेले होते। तर या लेक्चरमध्ये आपण एक नवीन सब मॉड्यूल बघणार आहोत। तसं पण सायकोमेट्रिक टेस्ट जी असते ती एवढी हार्ड नसते। तुम्हाला जर एका टाईपचा एक क्वेश्चन जरी कळाला तरी तुम्ही बाकीचे क्वेश्चन प्रॅक्टिस जर असेल तर परफेक्टली सॉल्व करू शकता। फक्त लक्षात तुम्हाला एवढंच द्यायचं आहे की तुमची ॲक्युरेसी आणि मिनिमम टाईममध्ये जेवढे काही क्वेश्चन होतील तेवढे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये जो आपण सब टॉपिक सब मॉड्यूल डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे एम्बेडेड फिगर्स, ठीक आहे। तर स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील। आणि जर मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल तुम्ही तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि कोर्सेससाठी तुम्ही माय जीओव्ही ट्रॅक हे ॲप इन्स्टॉल करू शकता, जे की प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे। ओके, तर स्टार्ट करूया एम्बेडेड फिगर्स। तर हा एक टॉपिक आहे जो सायकोमेट्रिक टेस्टमध्ये विचारला जातो, आणि जी नागपूर मेट्रोची सायको टेस्ट झालेली होती तर त्या टेस्टमध्ये सुद्धा हा या टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले गेलेले होते। जवळपास तुम्हाला मला वाटतं 15 ते 20 क्वेश्चन्स विचारले जातील या म्हणजे अशा टॉपिकवरती, आणि तुम्हाला काही लिमिटेड टाईमसुद्धा दिलेला जाईल। ओके, तर हा पण टॉपिक इझी आहे, जसा आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केला होता एक टॉपिक सिमिलॅरिटी टेस्ट सारखाच आहे हा। आणि जर तो व्हिडिओ लेक्चर नंबर 1 तुम्ही बघितला नसेल तर तो बघा, त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ओके, तर बेसिकली काय लॉजिक आहे एम्बेडेड फिगर्स। तुम्हाला एक प्रॉब्लेम फिगर दिली जाईल, तर ही आहे प्रॉब्लेम फिगर। तुम्ही आधी सुद्धा हा म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन पाहिलेले असतीलच। तर ही जी फिगर आहे, तर ही फिगर या ऑप्शनपैकी कुठल्या ऑप्शनमध्ये आहे तुम्हाला दिसते ते ओळखायचं आहे, तेवढं सिम्पल आहे, ठीक आहे। तर बघा आता ही जी फिगर आहे, ठीक आहे, तर कुठल्या ऑप्शनमध्ये दिसतो? ऑप्शन नंबर 1, 2, 3 किंवा 4? तर सी जे थर्ड नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये दिसते का बघा? ओके, अशी लाईन आहे, त्याच्यानंतर ही थोडीशी लाईन आहे, ही नंतर नेक्स्ट लाईन आहे, आणि ही लास्ट लाईन आहे। तर ओके, तर जो क्वेश्चन आहे तो आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसून येतोय क्लिअरली। तर यामुळे या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी। ओके, तर आता क्वेश्चन्स कळालाय, लॉजिक कळालं, तुम्हाला फक्त एवढं बघायचं आहे की प्रॉब्लेम फिगर ऑप्शनमध्ये कुठे दिसते आणि त्यानुसार तुम्हाला याचे आन्सर्स करायचे आहेत। तर मला वाटतं तुम्ही आता याच्यानंतरचे जेवढे काही आपण क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत त्याचे सर्वांचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि कशा प्रकारे कमेंट करायचं तुम्हाला, सेकंड ऑप्शन ए बी सी डी जे काही असेल किंवा 1, 2, 3, 4 असा टाईपचे देऊ शकता। आन्सर देताना व्हिडिओ पॉज करा आणि त्याच्यानंतर तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, ठीक आहे। तर सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम फिगर तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये कुठल्या ऑप्शनमध्ये ही फिगर तुम्हाला दिसून येते ते तुम्हाला ओळखायचं आहे। आता काही लोक एलिमिनेशन मेथड सुद्धा वापरतील। तर पहिली लाईन जी बघा हॉरिझॉन्टल आहे, ओके, तर हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला पाहिजे। याच्यामध्ये लास्टच्या तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन दिसत नाहीये, ओके। तर कुठल्या ऑप्शनमध्ये क्लिअरली दिसते मला? पहिल्या ऑप्शनमध्ये, जे की बघू शकता तुम्ही, ही पहिली लाईन आहे, ही नंतरची लाईन आहे आणि ही लास्ट लाईन आहे, ठीक आहे, दिसते मला। तर त्याच्यामुळे करेक्ट आन्सर असेल तुमचा ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, याचं सुद्धा आन्सर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। ओके, तर ही प्रॉब्लेम फिगर आहे आणि कुठल्या ऑप्शनमध्ये मॅच होतीये ते तुम्हाला सांगायचं आहे। थोडासा वेळ घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा। तर तुम्ही बघू शकता की फोर्थ ऑप्शनमध्ये दिसतेय का ही जी फिगर आहे, ती फोर्थ ऑप्शनमध्ये दिसतेय का बघा, असं काढू शकतो मी। त्याच्यानंतर ही खालची लाईन, त्याच्यानंतर वरची लाईन, सेंटरमध्ये न येता ही इथूनच इकडे जाते आणि परत इथून खाली, ओके, दिसतेय।
फोर्थ ऑप्शन मध्ये मॅच होतीये, म्हणून करेक्ट आन्सर येणार याचा ऑप्शन नंबर फोर. फक्त अशा टाइपचे क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील अॅक्युरेसी मध्ये तर तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. एनिवे या व्हिडिओमध्ये पण मी बरेचसे क्वेश्चन घेतलेले आहेत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि काही क्वेश्चन्स तुम्हाला स्वतः आन्सर देण्यासाठी सुद्धा दिलेले आहेत तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर्स करू शकता. तर क्वेश्चन नंबर फोर बघा, याच्यामध्ये प्रॉब्लेम फिगर तुम्हाला कुठल्या ऑप्शनमध्ये ती दिसतेय ते ओळखायचे तुम्हाला. तर बघा अशा टाईपची ही फिगर आहे. ओके, तर सेकंड ऑप्शनमध्ये दिसतेय का? सेकंड ऑप्शनमध्ये बघू शकता तुम्ही ही लाईन आणि ही लाईन आणि याच्यामध्ये ही फिगर तयार होती. ओके, म्हणून करेक्ट आन्सर असेल याचं ऑप्शन नंबर टू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लाईन्सच नाही तर तुम्हाला सर्कल किंवा वेगवेगळे फिगर्स दिले जातील तर त्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे. प्रॉब्लेम फिगर दिली आहे, ऑप्शन्स मध्ये बघायचं तुम्हाला कुठल्या ऑप्शन मध्ये ती मॅच होऊ शकते. तर बघा हे तर येणार नाही, ठीक आहे, कारण असे आर्क आहे, टोटल कर्व आहे, याच्यामध्ये काही सर्कल वगैरे किंवा एरो वगैरे नाहीये, म्हणजे हे येणार नाही, हे येणार नाही. उरलं काय? सेकंड आणि फर्स्ट. तर दोन्हीचा जी डायरेक्शन आहे ती एकमेकांकडे आहे, पण या क्वेश्चन मध्ये कसं, या ऑप्शन मध्ये कसं ऑपोजिट आहे, हे इकडे जाते ते हे इकडे जाते, तर हे सुद्धा नाही येणार. तर करेक्ट आन्सर काय ना, ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, एवढं इझी आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, फक्त याच्यामध्ये चुकू द्यायचं नाही आन्सर. क्वेश्चन नंबर सिक्स बघा, प्रॉब्लेम फिगर दिले तुम्हाला तर कुठल्या ऑप्शन मध्ये ती करेक्टली फिट होते किंवा दिसते तुम्हाला बघू शकता तुम्ही. ऑप्शन नंबर वन, सेकंड, थर्ड आणि फोर्थ कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुमचे जे काही आन्सर असेल व्हिडिओ पॉज करून. तर सेकंड ऑप्शन मध्ये मला दिसते कशी, बघा ही पहिली लाईन, त्याच्यानंतर ही खाली, नंतर असं येणार, ठीक आहे. तर सेकंड आन्सर तुमचं करेक्ट असेल. व्हिडिओ आवडत असेल, काही फायदा होत असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर सेवन. क्वेश्चन नंबर सेवन मध्ये बघा की कुठल्या ऑप्शन मध्ये ही फिगर दिसते तुम्हाला. फिगर कशी आहे, सेकंड ऑप्शन मध्ये दिसते का? सेकंड ऑप्शन ट्राय करा. सेकंड ऑप्शनचं बघा, ह्या दोन लाईन आणि ही इकडे जाणार आणि ही हॉरिझॉन्टल लाईन दिसते, तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड. तर आता मी तुम्हाला क्वेश्चन नंबर एट, नाईन आणि टेन हा होमवर्क साठी देणार आहे, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा आहे. आठव्याचं ए बी सी डी जे काय असेल ते, नाईन्थ ए बी सी डी अशा टाईपचं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. आणि त्याआधी एक इम्पॉर्टंट रिक्वेस्ट सर्वांसाठी, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक मी ट्विट ची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ठीक आहे. तर त्या ट्विटवरच्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ट्विटला फक्त रिट्विट करायचं आहे. तुम्ही हे मॅटर नाही करत की तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रँचचे विद्यार्थी आहेत का, मेकॅनिकलचे आहेत का, ENTC चे आहेत, फक्त तुम्हाला तो ट्विट ओपन करायचा आहे आणि त्या ट्विटला तुम्ही रिट्विट किंवा कमेंट वगैरे काय करायचं ते करू शकता. मेकॅनिकलच्या संदर्भामध्ये हा ट्विट आहे, ठीक आहे. तर सर्वांनी, जेवढे विद्यार्थी आत्ता माझा हा व्हिडिओ बघत आहेत, तर सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये जा, ही रिक्वेस्ट आहे सर्वांसाठी, आणि त्या ट्विटला तुम्ही रिट्विट किंवा कमेंट करू शकता. तर आता हे क्वेश्चन जे मी दाखवतोय ते होमवर्कसाठी आहे, त्याचे आन्सर्स मी तुम्हाला सांगणार नाहीये, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर एट, प्रॉब्लेम फिगर दिलेली आहे, आन्सर तुम्हाला सांगायचा. क्वेश्चन नंबर आठव्याचा आन्सर काय आहे, ए बी सी डी, अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता, मी नेक्स्ट करतोय. क्वेश्चन नंबर नाईन हा आहे, याचा सुद्धा आन्सर तुम्हाला ए बी सी डी जे काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, पॉज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर टेन, क्वेश्चन नंबर टेनचा आन्सर बघा, याचा सुद्धा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर इलेवन, अशा टाईपचे पण फिगर्स तुम्हाला कॉम्प्लिकेटेड सुद्धा देऊ शकतात, काही इझी असतील, काही मीडियम लेवलचे असतील. तर आपल्याला सर्वच लेवलच्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची आहे, तसं पण या व्हिडिओमध्ये मी बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला घेतलेले आहेत, ठीक आहे. नेक्स्ट जातोय क्वेश्चन नंबर ट्वेल्व वरती. हा आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व, हा सिंपल आहे, येऊन जाईल सर्वांनाच. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर थर्टीन, ओके, क्वेश्चन नंबर थर्टीन पहा, हा सुद्धा क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14, आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अजून आपण बरेचसे व्हिडिओज बघणार आहोत, बरेचसे लेक्चर्स बघणार आहोत सायकोमेट्रिक टेस्टचे, जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये फायदा तर होणारच आहे नक्की. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15, हा सुद्धा इझी क्वेश्चन आहे, येऊन जाईल. ओके, तर हे होते क्वेश्चन्स होमवर्कसाठीचे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की डिस्क्रिप्शन मध्ये ट्विटची लिंक आहे, त्यांना त्या ट्विटला सर्वांनी रिट्विट करायचं आहे. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एक मॉड्यूल सब मॉड्यूल डिस्कस करूया. ठीक आहे, हे सर्व मॉड्यूल जे आहेत ते नागपूर मेट्रोच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले होते आणि मोस्टली सायकोमेट्रिक टेस्ट म्हणलं तर हेच मॉड्यूल्स असतात. तर पुणे मेट्रोच्या टेस्ट मध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन्स मिळतील. आणि नेक्स्ट लेक्चर्स मध्ये आपण अजून काही सब मॉड्यूल्स डिस्कस करूया. आता वेळ आहे, रिझल्ट अजून डिक्लेअर झालेला नाहीये, लवकरात लवकर डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत, आपण प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता किंवा ऍप सुद्धा इन्स्टॉल करू शकता काही फर्दर जे अपकमिंग एक्झाम्स आहेत येणाऱ्या त्यांच्या कोर्सेससाठी. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.